नमस्कार, मी लांडे तनिष्का रमेश, सुंदरबाई मराठी विद्यालय खराडे पुणे, इयत्ता 6वी कोट। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील 11व्या दिवसाला आषाढी एकादशी किंवा देवशनी एकादशी असेही म्हणतात। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणावरून लाखो भाविक विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात जातात। एकादशी निमित्ताने मी तुमच्यासमोर एक भक्तिगीत सादर करणार आहे। भक्तिगीताचे बोल आहे, भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विठेवरी। भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विठेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विठेवरी। गणी मल्लाही दाखवाना पिठुरायाची पंढरी, गणी मल्लाही दाखवाना पिठुरायाची पंढरी। चितनंदोत श्रीहरी इला दाखव पंढरी, चितनंदोत श्रीहरी इला दाखव पंढरी। तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट। तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट। भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्रीहरी, भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्रीहरी। धनी मल्लाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मल्लाही दाखवाना विठुरायाची पंढरी। चितनंदोत श्रीहरी हिला दाखव पंढरी, चितनंदोत श्रीहरी हिला दाखव पंढरी। एका वेसेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानापात्राला देवान मंदिरात जाग दिली। एका वेसेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानापात्राला देवान मंदिरात जाग दिली। संत चोखोब शेजारी आहे नांदोपायरी, संत चोखोब शेजारी आहे नांदोपायरी। धनी मल्लाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मल्लाही दाखवाना विठुरायाची पंढरी। चितनंदोत श्रीहरी हिला दाखव पंढरी, चितनंदोत श्रीहरी हिला दाखव पंढरी। सखुबाई जना बाई मुक्तबाई भैन बाई, त्यांचे अभंग ऐकुनी मन आनंदित होई। सखुबाई जना बाई मुक्तबाई भैन बाई, त्यांचे अभंग ऐकुनी मन आनंदित होई। हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी, हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी। धनी मल्लाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मल्लाही दाखवाना विठुरायाची पंढरी। चितनंदोत श्रीहरी हिला दाखव पंढरी, चितनंदोत श्रीहरी हिला दाखव पंढरी। भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विठेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विठेवरी। धनी मल्लाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मल्लाही दाखवाना
विठुरायाची पंढरी तिथं नांदतो श्रीहरी तिला दाखव पंढरी तिथं नांदतो श्रीहरी तिला दाखव पंढरी तिला दाखव पंढरी तिला दाखव पंढरी तिला दाखव पंढरी धन्यवाद।